नेतृत्व आणि त्यांच्या लॉन्चिंगसाठी आदित्य ठाकरे यांच्या लॉन्चिंगसाठी हा एक नव्या दमाचा व्हिडिओ शिवसेनेतर्फे बनवण्यात आलेला आहे. तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते उतरणार आहेत आणि 3 तारखेला ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीची घोषणा आज शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये होणार आहे. मात्र नावाची घोषणा होण्याआधी आदित्य ठाकरेंकडून आता जोरदार प्रचार देखील सुरू झालाय. सोशल मीडियावर त्यांच्या या प्रचाराचा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर आहेत आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील. दीपाली, युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. मात्र आदित्य ठाकरे 3 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहेत, मात्र प्रचाराची सुरुवात आत्तापासूनच सुरू झाली असं म्हणावं लागेल. निश्चित अनुपमा, ज्या पद्धतीने काही क्षणापूर्वीच शिवसेनेकडून आला रे आला आदित्य आला या आशयाचा हा संपूर्ण जे गाणं आहे, व्हिडिओ आहे, तो व्हायरल करण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे. आज संध्याकाळी जेव्हा मेळावा आहे शिवसेनेचा, ज्यामध्ये जो वरळीत आहे, वरळी विधानसभेतूनच मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढणार अशी बातमी येत असतानाच उद्धव ठाकरेसुद्धा त्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. आणि या मेळाव्याच्या काही क्षणापूर्वीच हा व्हिडिओ जो आहे शिवसेनेकडून व्हायरल करण्यात येतो आहे. एक वातावरण निर्मिती करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. काही गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतो आहे की आदित्य हाच शिवसेनेचा चेहरा आहे, प्रमुख चेहरा आहे. अशाच पद्धतीने जनआशीर्वाद यात्रा असेल, मुंबईतल्या विविध प्रश्नांवर आदित्य ठाकरेंनी घेतलेली भूमिका असेल, या सगळ्यावरून स्पष्ट होतं की गेल्या 53 वर्षात आपण पाहिलं की शिवसेनेकडून एक असा कोणताही चेहरा प्रमोट केला जात नव्हता. शिवसैनिक असतील आणि त्या त्या मतदारसंघातील विभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांनाच कायम फ्रंटवर आणलं गेलं. मात्र आज जेव्हा आपण पाहतोय की पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबियातून आदित्य ठाकरे पहिले असे नेता असतील जे ठाकरे कुटुंबियांतून निवडणूक लढतील, त्यामुळे शिवसेनेकडून याची सर्व पूर्वतयारी होताना दिसते. अनुपमा, अगदी खरं आहे दीपाली. आणि आदित्य ठाकरेंनी जी जनआशीर्वाद यात्रा काढली होती, आज व्हिडिओ बघताना लक्षात येते की सगळं जे फुटेज आहे ते त्यांनी या यात्रेतलं वापरलेलं आहे, त्याच्यामुळे एक प्री प्लॅन्ड अशी सगळी तयारी दिसून येते आदित्यांसाठी. निश्चित अनुपमा, ज्या पद्धतीने शिवसेना या निवडणुकीत गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीची तयारी करते, ते स्पष्ट आहे की याचं नियोजन फार पूर्वीचं होतं. पण एक चाचपणी जी आहे तीही मधल्या काळात शिवसेनेकडून झाली, कारण ठाकरे कुटुंबियातून पहिल्यांदा जेव्हा एखादा ठाकरे म्हणून निवडणुकीमध्ये रिंगणात उतरतो आहे तेव्हा जनतेकडून कशा पद्धतीचा प्रतिसाद येईल, शिवसैनिक त्याला कसे रिॲक्ट होतील याची चाचपणी मधल्या काळात झाली. मात्र जेव्हा त्याला उदंड असा प्रतिसाद मिळाला, शिवसैनिकांनी वारंवार त्यासाठी होकार दिला, वरळी विधानसभा असेल किंवा शिवडी असेल किंवा एखाद्या ग्रामीण भागातूनही आदित्य ठाकरे निवडणूक लढतील का, या सगळ्याची यापूर्वी चाचपणी झालेली आहे. आणि त्यानंतर आज अखेर त्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. अंतिम टप्प्यात आहे शिवसेनेची ही तयारी आणि पुढच्या 2 दिवसात आदित्य ठाकरे अर्ज देखील दाखल करतील अशी देखील तयारी शिवसेनेनं आदित्य ठाकरेंसाठी आता ही केलेली दिसतीये. एकंदरीतच हा व्हिडिओ आधी येणं किंवा आदित्य ठाकरेंचा जो एक वेगळा गुण आहे की ते नेहमीच वेगवेगळ्या त्यांनी साधनांचा उपयोग केला आहे स्वतःच्या प्रमोशनसाठी, हे सगळं दिसून येतंय. धन्यवाद दीपाली दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.